बहीण आणि सून या बारामती पासून सुरू झालेल्या वादानंतर महाराष्ट्र सरकारला हे मान्य करावं लागलं की लाडकी ही बहीणच असते आणि तिच्यासाठी योजना आणल्याशिवाय कुणालाच पुढे जाता येत नाही. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यावर एक बहीण म्हणून जो विश्वास तुम्ही दाखवला तो संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने बघितलाय असं म्हणत रोहिणी खडसे यांनी बारामतीतील कार्यक्रमात आपल्या मोजक्या शब्दातील भाषण गाजवलंय. बहीण आणि सून आणि बहीण आणि सून हा सगळा बारामती पासून सुरुवात झालेला वाद तुम्ही इथपर्यंत आणलाय की आता महाराष्ट्राच्या सरकारलाही हे मान्य करावं लागलं की लाडकी ही बहीणच असते आणि तिच्यासाठी योजना आणल्याशिवाय कुणालाच पुढे जाता येत नाही. त्याच्यामुळे आदरणीय सुप्रियाताई सुळेंच्या वरती तुम्ही दाखवलेला विश्वास, एक मुलगी म्हणून एक बहीण म्हणून जो विश्वास दाखवला तो हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने बघितला. तुम्ही जे उदाहरण दिलंय ते राज्यकर्त्यांच्याही चांगलीच लागली असंच म्हणायला लागेल. म्हणून ह्या योजना काढाव्या लागल्या. सहज काढलं का हो, आतापर्यंत लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊन जाऊन प्रचार करायला लागला, त्याच लाडक्या बहिणीच्या नावाने योजना काढावी लागते हे श्रेय जातं ते फक्त तुमच्या बारामतीकरांचं. आणि तुमचं मनापासून त्यासाठी अभिनंदन आणि कौतुक करते. आदरणीय साहेबांच्या पाठीशी तुम्ही सगळे उभे राहिलात आणि आत्ता आदरणीय योगेंद्रदादा पवारांच्या नेतृत्वामध्ये खरंच चांगलं काम दादा करतायत. आम्हाला अभिमान आहे की एक उत्कृष्ट संयमी ज्यांना आम्ही भाषणाच्या माध्यमात बघितलं, ताईंच्या प्रचाराच्या वेळेसही आम्ही त्यांना मीडियावरती ऐकलं की विभेंद्र दादांनी एक संयमी नेतृत्व म्हणून दादा पुढे येत आहेत. दादा तुम्हाला देखील आमच्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देते आणि भविष्यात आम्हाला तुमच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षांचं ओझं देखील दादा तुमच्या खांद्यावरती आम्ही टाकतोय. आमच्या सगळ्यांच्या त्याच अपेक्षा आपल्याकडनं राहतील. धन्यवाद, मला इथे बोलवलं, आपण सगळ्यांनी बोलायची संधी दिली त्यासाठी मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद.